सर्वप्रथम आज या ठिकाणी जुंजार शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनापासून जे शुभेच्छा देतो जुंजार शहरा प्रथम मार्गाने त्याने खऱ्या अर्थाने भाईचारा प्रेम आपुलकी ठेवून आपण तुम्ही शेवटचे वाटचाल करत आहोत. त्याच पद्धतीने आज ज्या पद्धतीने ईदचा आपण सण साजरा करतोय अगदी शासनाने सांगितलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून ही सेवा मंडळ आपण आज काम करत आहोत. नक्कीच हे अशीच आपली वाटचाल पुढं शहराच्या दृष्टीने चालू राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या सर्व बांधवांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आजचं मुख्य कारण असं आहे आपण या ठिकाणी मी लोकांसमोर जाण्याचं आणि सर्व पत्रकार बंधूंच्या या ठिकाणी स्वागत करतो की जेणेकरून गेले काही दिवसापासून जुन्या शहरामध्ये एक चर्चा होती की आपल्या शहरातील एक 5 व्यक्तींना आपण YCM या ठिकाणी तपासणीसाठी ठिकाणी पाठवलं होतं. त्याचं कारण असं होतं की समयी कुटुंबातील एक जो घटक आहे हा मुंबईला होता. मुंबईला त्या व्यक्तीचे कोरोना पॉझिटिव्हच्या टेस्ट आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाला लोकप्रतिनिधींना किंवा तिथल्या नागरिकांना शक्य होतं की या पद्धतीने तिथले जे ज्येष्ठ गृहस्थ होते त्यांना देखील त्या पद्धतीचा त्रास त्या ठिकाणी होत होता. परंतु तपासणीअंती ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी त्यांना पाठवून जवळपास 5-6 दिवस होऊन गेले होते. नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती की नक्की हे लोकांचं काय पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे शहरातलं नक्की काय परिस्थिती आहे. परंतु या ठिकाणी मी अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगतो की संबंधित 5 यांची कोविडची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे. म्हणजे त्यांच्या कुटुंबातील जरी घटक आपल्याला सापडलेला असला मुंबईला तरी पण हे 5 टेस्ट हे आज मिळते निगेटिव्ह आलेली आहे. ती टेस्ट होण्यामागचं थोडं कारण उशीर असं झालं की 3 लोकांच्या पहिल्या टेस्ट आल्या नंतर ह्या 2 लोकांच्या पुन्हा टेस्ट त्यांनी स्वॅप वगैरे घेऊन त्या गेल्यामुळं आज दुपारी आपल्याला ऑफिशियल त्या पद्धतीची माहिती मिळाली आहे आणि आज मी ती शहरवासींना ठिकाणी सांगत आहे. परंतु या ठिकाणी हे सांगत असताना मी जबाबदारीपूर्वक अजून एक गोष्ट देखील सांगतो की काही काही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सोशल मीडियाच्या ग्रुपवरती फेसबुकवरती काही काही मंडळींनी अति उत्साहपणाने काही काही परस्पर SMS टाकले होते की सर्व टेस्ट ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेल्या आहेत कुणी घाबरण्याचं कारण नाही. परंतु ही गोष्ट होत असताना जोपर्यंत आपल्या हातात कुठली अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत आपण जबाबदारीने ह्या ठिकाणी बोलणं आपण टाळलं पाहिजे. कारण एखादा आपला चुकीचा SMS हा संपूर्ण शहराला एखाद्या वेळा घातक ठरू शकतो हे मी या ठिकाणी जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतो. कारण ज्यावेळेस आपल्या हातामध्ये डॉक्युमेंट असतो आपण त्याच वेळेला गोष्टी बोलू शकतो. आम्हाला देखील काही डॉक्टरांचे फोन यायचे नागरिकांचे फोन यायचे समय कुटुंबातल्या नागरिकांचे देखील फोन यायचे. परंतु काही काही आपल्या ज्या समाज बांधवांनी म्हणा किंवा अतिउत्साही कार्यकर्त्यांनी म्हणा या पद्धतीचे SMS टाकले आहेत मी त्यांना या ठिकाणी हाजरून विनंती करतो की आपण कृपा करून समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण होतील असे कुठलेही SMS इथून पुढच्या काळात देखील कोणी टाकू नका. कारण त्याचा परिणाम हा काहीशी वेगळा होऊ शकतो. या ठिकाणी एक अत्यंत खेदपूर्वक बाब सांगावीशी अशी वाटते की गेले 2-2.5 महिने आपण हा लढा लढतो आहे संपूर्ण देशच लढतो आहे जग लढतं त्या बाबतीमध्ये. तालुका आपला आज मितीला चांगल्या अवस्थेमध्ये आहे होता आहे नाही म्हणणार मी होता कारण आज मितीला 5-6 पेशंट आता खेडेगावांमध्ये आपल्या सापडायला लागलेले आहेत. परंतु संबंधित परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी काही नगरपालिकेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने काही जे ॲक्शन घ्यायला गेलो ॲक्शन म्हणजे काय करायला गेलो आपण बाबा त्या ठिकाणी पहिल्याच असल्या त्या ठिकाणचे रस्ते बंद करा त्या ठिकाणी नागरिकांना ठिकाणची जागरूकता करून द्या. त्या ठिकाणी फॉगिंग असेल कीटकनाशक असेल सॅनिटायझर असेल बाकीच्या ह्या गोष्टी ते प्रोव्हाइड करा आणि त्या लोकांना कुठे विश्वास दाखवा. परंतु दुर्दैवाने गोष्ट सांगावीशी अशी वाटते की त्या भागातले काही काही आपले जे बांधव आहेत हे अत्यंत बेजबाबदार पद्धतीने रस्त्यावरती फिरत होते. आज रिझल्ट निगेटिव्ह आलेला आहे म्हणून सोडून द्या विषय. परंतु कधी दुर्दैवाने कधी पॉझिटिव्ह आला असता तर याचा परिणाम तुम्हाला सगळ्यांना बघण्याला बघावा लागला. फक्त 3 दिवसाचा प्रश्न होता 3 दिवसांनी आपले रिपोर्ट आले असते मग आपण पुढची भूमिका काय नक्की ठरवली असती. परंतु आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपलं एक बांधिलकी आहे एक दिनाला आपलं समाजाला लागतं त्यामुळे माझी काळजी मी स्वतः घेणार आहे आणि मी माझ्या अवतीभोवती काहीतरी अनुचित घडलेलं आहे म्हटलं माझी जबाबदारी काही मी घरामध्ये थांबलं पाहिजे. कारण पोलीस प्रशासनावरती आणि नगरपालिका प्रशासनावरती इतक्या मोठ्या प्रमाणात ताण असतो की तुम्ही प्रत्येक वेळेला लहान मुलं कुणा कुणाच्या मागावर घालणार. आणि ज्यावेळेस आपण त्या पद्धतीने गोष्ट ही काय सण किंवा उत्सव साजरा करण्याची वेळ नाही आहे किंवा एखाद्या आपल्या गावामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आज नाही सापडला निगेटिव्ह या 2 दिवसांनी काही पॉझिटिव्ह सापडू देखील शकतो. आपल्या इंटरव्ह्यूज पण एखादा आपल्याला येईल बाबा की ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट शहरामध्ये आढळलेला आहे ही कोरोना हा आपल्याबरोबर आहे आणि तो आपल्याबरोबर राहणार आहे त्या अनुषंगाने आपण ती वाटचाल केली पाहिजे असं या ठिकाणी मला जबाबदारीने सांगावं असं वाटतं. त्यामुळं आपल्या भागामध्ये हा जेव्हा ही परिस्थिती आली तेव्हा गावाचे वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं आणि त्या भागामध्ये किंवा शहरामध्ये ह्या बाबतीत मला सांगायचं झालं तर नगरपालिकेने पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बांबूनी बॅरिकेडिंग त्या टाईप आपण ती व्यवस्था केली होती. हे करण्याच्या मागचे 2 कारणं अशी होती की आम्हाला जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा फोन नागरिकांचे येतात हे असताना नागरिकांची अशी मागणी असते की तुम्ही काहीतरी ट्रॅफिकवरती
तुम्ही काहीतरी वाहतूक व्यवस्थेवरती, तुम्ही असलेल्या दुकानातल्या गर्दीवरती काहीतरी कुठेतरी नियंत्रण करण्यासाठी काहीतरी कठोर पावलं तुम्ही उचला. आता हे उचलं असताना आम्हाला सगळीकडे बॅलन्स भूमिका ठेवल्या पाहिजेत, लोकांचं व्यवहार यायला पाहिजे, नागरिकांची पण कुठे गैरसोय होतं कामा नये. म्हणून काही काही ठिकाणी आपण बाजारपेठा वगैरे बंद केलं, बंद केलं पण व्यापार नाही बंद केला, की फक्त नागरिकांनी टू व्हीलर फोर व्हीलरचा वापर टाळावा आणि नागरिकांनी पायी पायी त्या दुकानांपर्यंत जावं, हे आपल्या याचा मागचा मेन हेतू होता. परंतु काही काही ठिकाणी जेव्हा अशी त्या आपल्या परिसरामध्ये असं चर्चा झाली की बाबा असं अशा ठिकाणी जे 5 लोकांना आपण वायसीमला नेलेलं आहे टेस्टसाठी वगैरे, तर आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांनी काही काही लोकांनी परस्परच काही रस्ते बंद केले होते. जेव्हा मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो तेव्हा बघितल्यानंतर अशी परिस्थिती होती की दुर्दैवाने रात्री अपरात्री त्या ठिकाणी एखादी महिला आहे, एखादा ज्येष्ठ नागरिक आहे, त्याला काही अत्यावश्यक सेवेसाठी जर गावाच्या बाहेर त्याला न्यायचं असेल, कुठे ॲम्ब्युलन्ससारखी सुविधा असेल, कुठं आग लागली, कुठं काही चुकीच्या पद्धती अनुचित प्रकार घडले, तर नक्की गाड्या आपण ठिकाणी न्यायच्या कशा पद्धतीने, अशा पद्धतीच्या अत्यावश्यक सेवा नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन प्रोव्हाइड कशा पद्धतीने पुरवणार, हे एक आपल्यापुढं प्रश्न असतो. त्यामुळं नगरपालिकेने किंवा अशा ज्या गोष्टी जेव्हा आपण विचार करून करतो तेव्हा संपूर्ण गाव, गावाची असलेली भौगोलिक रचना हे आपण डोळ्यासमोर ठेवून आपण या गोष्टी करत असतो. त्यामुळे नागरिकांना मला अशी देखील विनंती आहे की कुणीही परस्पर असे निर्णय घेऊ नका. कुठेतरी बांबू लावायचा आमच्या भागामध्ये तो माणूस यायला नाही पाहिजे, तिकडच्या भागामध्ये तो माणूस गेला नाही पाहिजे. ही लढाई एकमेकांच्या हातामध्ये हात घालून लढण्याची आहे. जे आपण एकमेकांच्या आयुष्याबरोबर राहणारी माणसं आहोत ते एकमेकांच्या समोर विरोधामध्ये उभी ठाकली नाही पाहिजे. कारण कोरोना कोणाला झाला म्हणजे तो काय खूप मोठा त्यांनी पाप केलं आयुष्यामध्ये असायचा अर्थ कधी होत नाही. आजार आहे, रोग आहे, तुला मला येऊ शकतो, मला येऊ शकतो, कुणाला येऊ शकतो याच्यामध्ये. परंतु त्याच्या समाज व्यवस्थेमध्ये आपण ज्या राहतो त्या व्यवस्थेमध्ये आपण काम करत असताना आपण त्यांना कुठेतरी मॉरल सपोर्ट दिला पाहिजे, त्यांना त्या पद्धतीने त्यांचं मनोबल मनोधैर्य कसं वाढेल त्या पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहे. परंतु काही काही ह्या जे प्रकार आम्हाला शहरामध्ये दिसले, काही व्यापाऱ्यांचं म्हणणं असतं तुम्ही या ठिकाणी बंद करू नका, काही व्यापाऱ्यांचं म्हणणं असतं तुम्ही ठिकाणी सुरू ठेवा, परंतु काही निर्णय घेत असताना 100% आपण समाधान कुणालाच देऊ शकत नाही. आणि काही निर्णय हे नाही लागत असतो आपल्याला त्या ठिकाणी घ्यावे लागतात. काही प्रॅक्टिकल बेसिसवरती असतात, काही परमनंट बेसिसवरती असतात, अशा पद्धतीचे आपण निर्णय त्यावेळी घेत असतो. याचं मागचं फक्त एकमेव कारण एवढंच असतं की आपण ज्या व्यापाऱ्यांना हे देखील मी आत्ता सांगायला जबाबदारीने सांगतो की शहरातला अर्थकारण कुठे चालू राहिलं पाहिजे, ही आपली याच्यामागची मूळ भावना आहे आणि ही शासनाची देखील धोरण आहे. काही 30 तारखेनंतर लॉकडाऊन संपल देखील, शासन त्या पद्धतीने पुढे काही वाढवणार देखील नाही. आणि ज्या ज्या पद्धतीने आठ शाळा शिथिल होत आहे, म्हणजे हा व्यवसाय सुरू झाला पाहिजे, तो व्यवसाय सुरू झाला पाहिजे, अशा अनेक व्यवसाय आता हळू सुरू होत चाललेले आहेत. काही व्यापारी संघटनांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत, वेळा त्यांच्यापर्यंत ठरवून घेतलेले आहेत. 100% आजपर्यंत आपण सगळ्यांनी सहकार्य करत आम्ही स्वागतच करतो. परंतु जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेला आपण नगरपालिकेच्या एक गोष्ट सांगितलेली आहे की आपण आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाशी आपल्याकडे नोंद ठेवा, आपल्याकडे वही ठेवा, त्या ग्राहकापाठी कशासाठी आलेला आहे, कुठून आलेल्याचा मोबाईल नंबर घ्या. आपल्याकडे सॅनिटायझरची असलेली बॉटल त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. परंतु दुर्दैवाने अशी कुठलीही गोष्ट शहरामध्ये मोठ्या प्रमाणाने आपण करताना आपल्याला दिसत नाही आहे. हे देखील मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की आपण हे गांभीर्याने घ्या. आपल्या खेडेगावांमध्ये आपल्या शहराच्या अवतीभोवती हा आत्ता येऊन आजार सापडलेला आहे. आणि हे होत असताना संबंधित नागरिक, संबंधित इसम यांचे नाते संबंध असतात, व्यापारी संबंध असतात, कोण कुठल्या कुठल्या माध्यमातून या ठिकाणी जात असतं, तर आपली काळजी आपण घ्या. आणि आपण जेव्हा व्यापार करतो 2 गैरे कमी झाले तरी चालतील, परंतु जे करणार आहात ते आपण व्यवस्थितरित्या एक म्हणजे आपण म्हणतो नियमबद्ध आपण त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. कारण आपल्याकडनं उद्या कोणाची जर लागण झाली तर ही सगळी यंत्रणा एवढ्या मोठ्या पूर्ण सगळी फिरवायची आणि कोण कुठे गेलं, कोण कसं गेलं, कारण आत्ता काय काय अवस्था अशी आहे की खूप सैरभैर अवस्था आहे. म्हणजे आपण आत्ता बघतोय की पुणे मुंबईवरून जर काही नागरिक पूर्वी आले तर लोक आपुलकीने चौकशी करायची, कधी आला, केव्हा आला, घरचं सगळं बरं आहे का. आत्ता पहिला प्रश्न नागरिकांचा असा असतो, तू आमच्या गावामध्ये आला का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आत्ता काय काही ठिकाणी जुन्नर शहरामध्ये काही सोसायट्या असतील, काय काही चाळे असतील, काय काही पेठा असतील, या पेठापेठामध्ये आत्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडणं झालेली आहेत. काही काही ठिकाणी खूप टकोचे देखील निर्णय झालेले आहेत. ह्याच्या मागचं कारण असं आहे की कुणी आपल्या गावामध्ये येणं हा गुन्हा नाही आहे. शासनाने त्यांना परवानगी दिलेली आहे, त्याच्याकडे ई पास आहे, ई पासवाल्या व्यक्ती हा शहरामध्ये येऊ शकतो. परंतु माझी ह्या येणाऱ्या लोकांना हजून विनंती एवढीच आहे की जेव्हा तुम्हाला ई पास झालेला असतो तर शासनाने तुम्हाला एकच सांगितलं असतं की तुम्हाला 14 दिवस त्या ठिकाणी जाऊन होम क्वारंटाईन व्हावं लागेल. परंतु जर आपण अशा कुठल्याही सूचनेचं पालन जर कधी करणार नसाल तर शेवटी गाव पातळीवरती आपल्याला त्या बाबतीत निर्णय 100% कडक घ्यावा लागतो. आणि त्या पद्धतीच्या लोकांची काहीतरी गुन्हा नोंद करणं किंवा संबंधितांना काहीतरी दंड करणं, कडक कारवाई करणं हे आम्हाला नाहीला असं करावं लागतं. म्हणून आपण ज्या ठिकाणी राहायला आलेलो आहोत तिथल्या नागरिकांचा धोका, आपलं आयुष्य, त्यांचं आरोग्य आपण धोकादायक मध्ये पद्धतीने घालवणं हा तुम्हाला कोणी नैतिक अधिकार दिलेला नाही आहे. त्यामुळं मी गावामध्ये आलो आहे, मी बाहेरगावून आलो आहे, माझ्यापेक्षा गावामध्ये 100 फ्लॅट असतील, एका फ्लॅटमध्ये मला जाऊन राहायचं आहे, तर तुम्ही पद्धतीने राहा. तुम्ही तुमची पूर्ण कुटुंब व्यवस्था ही त्या ठिकाणी होम क्वारंटाईनमध्ये राहा. तुम्हाला कोणी काही कुठे गोष्टी बोलायला येणार नाहीत. आणि आलेल्या लोकांना देखील आपण सांगत असताना आता लोकांची मानसिकता ह्या गोष्टी अशी देखील आहे की पुणे मुंबईवरून माणूस या बाहेरगावून लोकांचा माणूस आला की त्याला गावामध्येच घेतलं नाही पाहिजे. परंतु मी शहरवासियांना असं देखील सांगतो की असं कुठे करता येत नाही.
शहरामध्ये जो कोणी नागरिक येत असतो तो काहीतरी बाय चॅनेल येत असतो. आमच्याकडे त्या बदलीचे कुठले अधिकार नाही की याला धरण गावाच्या बाहेर उचकून द्या. एक माणुसकीमुळे आपण त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. प्रत्येक वेळेला आम्हाला याच्या संदर्भात होम क्वारंटाईन संदर्भामध्ये आम्हाला किती लोकांचे फोन येतात, त्यामध्ये शासनाचं धोरण असं आहे की जो माणूस ई पास घेऊन आलेला आहे त्या माणसाला तुम्ही होम क्वारंटाईन करणं बंधनकारक आहे. जो माणूस पास न घेता चुकीच्या पद्धतीने शहरामध्ये आला असेल त्याला तुम्ही इन्सुलेशन क्वारंटाईन करणं बंधनकारक आहे. अशा दोन्ही समाज याच्यामधल्या परिस्थितीत नगरपालिकेने तालुका प्रशासनाने लेणद्री असेल, सोमतवाडी असेल, अन्य ठिकाणी असेल, या ठिकाणी सगळ्या सोयी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. परंतु नागरिकांनी एकदम मुळात म्हणजे वेगळं वाम मार्गाने येऊच नये आणि जरी आले तरी आपण आपल्या दिल्या सूचनेचं आपण पालन करा. आमच्या ठिकाणी हे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जेणेकरून शहरामध्ये आजही मी जर 2-2.5 महिने झाले की कुठल्याही पेशंट आता पॉझिटिव्ह सापडलेला नाही आहे. ती एक जमेची बाजू आहे, परंतु ही जमेची बाजू किती स्कॅम राहील हे कुणी सांगू शकत नाही. म्हणून त्या अनुषंगाने आपण सांगतोय की आपल्याला दिलेल्या शासनांच्या नियमाचं आपण उल्लंघन कुठं करू नका. आपण ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या आपण त्या तंतोतंत पालन करा. आज आपल्या कानावरनं गोळी गेलेली आहे, आपल्या ठिकाणी 5 पेशंट जे आपल्या होते ते आज निगेटिव्ह आलेले आहेत. परंतु भविष्य हे शहरात आपल्याला जर व्यवस्थित पद्धतीने ठेवायचं असेल तर आपल्याला काही निर्णय घेणे बंधनकारक आहेत. वेळोवेळी शासनाचे काही निर्णय येतील, आपण जे 100% शहरामध्ये अंमलबजावणी करू हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. त्याच पद्धतीने सांगायचं झालं तर शहरामध्ये काम करत असताना प्रशासनातले आपले अनेक म्हणजे शिक्षक आपल्या घरी सर्वेला येत आहेत, काही प्रशासनातले मंडळी सर्वेला येत आहेत, त्यांना देखील काही ठिकाणी वाईट वागणूक मिळालेली आहे. आपल्यासाठीच ही लोक आपल्या दारापर्यंत येत आहेत ह्याची आपण कुठे जाणीव ठेवा आणि आपली जी माहिती खरी आहे ती खरी माहिती त्यांना सांगा. आणि आपल्या आजूबाजूला जरी कुणी आलं तरी याची माहिती प्रशासनाला आपण 100% कळवणं बंधनकारक आहे. शासनाच्या यापूर्व काय आम्ही नगरपालिकेने काय केलं काय नाही केलं, किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये हे केलेलं आहे, आता हे सगळा इतिहास आहे किंवा आपण ते बघतोय अनुभवतोय. वेळोवेळी नागरिकांनी देखील या गोष्टी अनुभवलेल्या आहेत शहरामध्ये. म्हणून आपण 2-2.5 महिने आज आपल्या शहरामध्ये पेशंट आपल्याला पॉझिटिव्ह सापडलेला नाही आहे या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो. जुन्नर शहरामध्ये उद्यापासून जुन्नर शहर बंद होणार आहे अशी अनेक ठिकाणी चर्चा आहे, याबाबत नेमकं आपलं काय म्हणणं आहे नगरपालिका प्रशासन? नाही, अशा बाबतीत मी सांगायचं झालं तर जुन्नर शहर हे कुठल्या परिस्थिती बंद वगैरे नाही आहे. त्याचं मागचं कारण असं आहे की मी आत्ता सोशल मीडियावरती किंवा काही जबाबदार वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघतोय की काही काही तालुक्यातली शहरं जी आहेत ती उद्यापासून काहीतरी 4-5 दिवस बंद होणार आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे प्रशासकीय लेवलला हे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत. जर कधी प्रशासनाकडनं सांगण्यात आलं की बाबा अशाच्या पहिले तुम्हाला बंद ठेवायचं तर 100% बंद पाळला जाईल. एक गोष्ट अत्यंत खेदपूर्वक आपल्याला अशी सांगावीशी वाटते की ज्या बाकीच्या गावामध्ये ज्या पद्धतीने एकी आहे त्या पद्धतीची एकी एकजूट ही जुन्नर शहरामध्ये नाही आहे. त्याचं कारण असं आहे की एखादा महाभाग गावामधला असतो की तो प्रांत ऑफिसला जाऊन अर्ज करतो, तो संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज करतो आणि नंतर म्हणजे त्या आम्ही का सांगतो की आता आम्ही अनुभवलेलं आहे. कुणाला तरी काहीतरी गोष्टी राजकारण्यामध्ये मिळवायच्या असतात परंतु त्यांना मिळत नाहीत, म्हणून त्यांनी एखाद्या माणसाने एखादा चुकीचा अर्ज एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याकडे करायचा आणि यांना अधिकार दिले कुणी, यांना हे कुणी सांगितलं कुणी, किंवा हे रस्त्याने बंद कुठल्या बेसवरती केले, म्हणजे हे करण्यामागचा त्याचा जो हेतू असतो असं एकच महाभाग शहरामध्ये असतात कोण ना कोणतरी, की त्यांचा हेतू फक्त एवढा असतो की कुठंतरी राजकीय व्यवस्थेमध्ये नगराध्यक्ष म्हणून यांना कुठे अडचणी मिळायचं, नगरपालिकेत अशा कुठे आपल्याला काही संधी मिळाली पाहिजे. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने की हा पेशंट पॉझिटिव्ह यावा मग अशी काही मंडळी वाट बघत बसली होती शहरामधला. एखादा दुसरा असा महाभाग आहे याच्यामध्ये की आपण कुठल्या पद्धतीचं राजकारण कशा पद्धतीने करतोय आणि किती वेळेवेळेला करतोय याची देखील या गोष्टीनं माणसाने विचार केला पाहिजे. एखादाच फक्त मग अशा पद्धतीने वागतो परंतु तो शहर व्यवस्थेला संपूर्णपणे अडचणी मिळण्याचं काम करतो, तर त्यांनी देखील या गोष्टी आपल्या कुठेतरी आपले बौद्धिक क्षमता वाढवली पाहिजे या गोष्टीमध्ये की आपण कुठं राजकारण केलं पाहिजे नाही केलं पाहिजे. दुसरा प्रश्न मी आता उपाशी काही शहर बंद करण्याचा विषय, त्याच्यामागचं कारण असं आहे की आज तालुक्यामध्ये 5 ते 6 ठिकाणी पेशंट सापडलेले आहेत. बंद करणं याला हा 100% पर्याय नाही होत, कारण आता गव्हर्नमेंट जवळपास 60-70 दिवस आपण लॉकडाऊनला अनुभवतो आहे. दुर्दैवाने याचा ग्राफ जो आहे हा फार भारताच्या लेवलला वाढत चाललेला आहे. मग लॉकडाऊन करून या गोष्टींना काय फायदा झाला काय तोटा झाला हे खोलाच्या विषयामध्ये मला शिरायचं नाही. आपण शहरापुरतं बोलत झालं तर शहर आता कुठेतरी पुन्हा एक वेगळ्या दिशेने उभं राहतं आहे, कारण व्यवसायामध्ये काम करणाऱ्या माणसांची आता परिस्थिती अशी आहे की लोकांच्या आता घरी खायची हाल चालू झाले आहेत. कितीतरी आम्हाला फोन येतात कुठं रेशन द्या कुठेतरी खायला प्यायला द्या. हातावर काम करणाऱ्या मजुरांची तर प्रचंड वाईट अवस्था आहे. त्यामुळं ज्यावेळेस शासनाकडनं आपल्या काही असा निर्णय येईल की तुम्हाला शहर बंद ठेवायचं तुमच्या गावातली परिस्थिती खूप भयानक झाली आहे, तर आपण 100% निर्णय घेऊ. आणि अशा पद्धतीने सांगायचं झालं तर कुणीतरी एक नागरिक चुकीचा वागतो म्हणून मी त्या गोष्टीला देखील भीक घालत नाही,
परंतु उद्या जशी की परिस्थिती आली आणि गावातल्या व्यापाऱ्यांनी गावातल्या लोक आपल्या शहरातल्या लोकांनी जर काही निर्णय आपल्या लेवलला घ्यायचा निर्णय ठरवला तर निर्णयाचं आपण स्वागतच करू. परंतु नागरिकांना माझी एकच एवढी विनंती आहे की आपण द प्रत्येक वेळेला दुकानदारा सुरू करा आणि परत 10 वेळा पुन्हा बंद करा, पुन्हा सुरू करा, पुन्हा बंद करा. हा जो प्रकार आहे हा कुठे थांबला गेला पाहिजे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल सांगितलेलं आहे, मी देखील जबाबदारीने हे सांगतो आणि आपण देखील पत्रकार म्हणून लोकांना हे सांगा, कोरोना आपल्यासोबत आहे आणि आपल्याला त्याच्याबरोबरच आयुष्य जगायचं आहे. तरच आपल्याला उद्या माझ्या दुकानात मी माणूस येणार आहे, माझ्या दुकान काही 10 लोकांची गर्दी असेल तर माझं आयुष्य धोका मिळणार आहे. माझ्या 2 लोकांची गर्दी आहे, मी सोशल डिस्टन्स 100% पालन करतो आहे, मी त्या गोष्टी माझ्या 2 रुपये माझ्या कुटुंबाचं उत्पन्न पण सगळं राहील आणि माझा व्यवसाय होईल आणि मी माझ्या स्वतःच्या आरोग्याची मी काळजी घेईल. हे लोकांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी आपण फिरत असताना आपण किती त्या पद्धतीने फिरलं पाहिजे. लोक झुंडेझुंडी फिरायला निघत आहेत. आता हे कसं होतं, एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला ही गोष्ट वारंवार सांगितल्यानंतर लोकांना हे कळलं पाहिजे, हे लोकांसाठी चाललेलं आहे. त्यामुळं एखाद्या ठराविक पैशानंतर कुठलंही जरी प्रशासन असेल आणि कुणीतरी कितीतरी लोकप्रतिनिधी असतील तरी एका ठराविक लिमिटपर्यंत आपण सांगू शकतो. बाकी नागरिकांनी नागरिकांच्या परीने आपण निर्णय तो घ्यायचा आहे आणि माझं आयुष्य, माझं शहर, माझं गाव, माझं कुटुंब हे कसं सुरक्षित राहील याची आपण आपली काळजी घेतली पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही लोकांमध्ये ही जागरूकता गेले 2 महिन्याच्या अनुभवानं खरं यायला हवी होती, परंतु आज मी त्याला देखील ती मोठ्या प्रमाणात येत नाही आहे. तर मी आपल्या माध्यमातून नागरिकांना असं आवाहन करतो की आपलं आयुष्य हे अनमोल आहे, आपल्याला घरी आपले लेकरंबाळ आहेत, कुटुंब आहे, आपण जगलो तर पुढे सगळ्या गोष्टी टिकणार आहेत. त्यामुळं व्यवसाय हा व्यवसाय व्हायला देखील पाहिजे आणि त्या मदतीने तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींचं तुमच्या तंतोतंत पालन व्हायला पण पाहिजे. कारण कोरोनाची लस कधी येईल, तो आजार कधी नेऊन समोरच्याकडे येईल हे सांगायला आता कुणी इथं भविष्यवेत नाही आहे की ते कधी सगळं आटोक्यामध्ये येईल. त्यामुळं वारंवार शहरं बंद करणं आणि वारंवार शहराच्या अर्थव्यवस्थेत पुनः परिणाम घालणं हे करणं हे आम्हाला आज मित्र उचित वाटत नाही. तशी जर कधी परिस्थिती आलीच, तशी जर कधी परिस्थिती उद्भवली तर 100% आपण या काळामध्ये तो देखील आपण निर्णय 100% घेऊया. सगळ्या लोकांना विश्वासामध्ये घेऊन आपण त्या पद्धतीने काय असेल तो नाही. मुळात म्हणजे सांगायचं झालं तर व्यापाऱ्यांना ही वेळ कुणी दिलेली नाही आहे. व्यापाऱ्यांना सांगायचं झालं तर व्यापाऱ्यांना शासनाच्या याच्याप्रमाणे तुम्ही 100% तुम्ही तुमची दुकानं सुरू ठेवू शकता. व्यापारी संघटनांनी किराणा माझी असेल, मेडिकलचे असेल, या लोकांनी यांच्या स्वयंस्फूर्ण ठरलं की आम्हाला बाबा 10 ते 2 दुकानदारी करायचे. त्या पद्धतीने नाभिक संघटनेचा विषय असा की नाभिकांची दुकानं गेले आणि 2 ते 8 महिने जवळपास बंद होती, म्हणजे आता शासनाने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं असतं की आमच्याकडे येणारा गिराईक, त्याला लागणारा वेळ, याचं कुठं ताळमेळ बसला गेला पाहिजे. ताळमेळ बसल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने जे आपलं काम पुढचं करायचं आहे त्याला थोडा वेळ लागेल. म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय तो घेतला 10 ते 5 वेळेचा. नगरपालिकेने किंवा कुठल्या लोकप्रतिनिधी त्यांना असं अजिबात सांगितलं की तुम्ही 10 ते 2 सुरू ठेवा, तुमच्या कुठल्या प्रकारची कारवाई होईल वगैरे अशा पद्धतीने. हा निर्णय ज्या पण लोकांनी घेतलेला आहे तो लोकांच्या निर्णयाचा आपण 100% स्वागतच करतो. 30 तारखेनंतर उद्या लॉकडाऊनचं कधी ओपन झालं तर 4 स्टेजचं पूर्ण झालं कधी पुढे शासन निर्णय काय घेतं तर त्या पद्धतीने लोक पूर्ण सुरू ठेवतील किंवा नंतर त्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने कामकाज चालू ठेवतील. त्या पद्धतीने काय काय नाही ते वेळोवेळी नागरिक आपल्याला भेटतात, व्यापारी संघटना भेटतात, आपण त्यांना काही गोष्टी खासगीमध्ये सांगतो तर लोक ते फॉलोअप देखील करतात. आपण नागरिकांच्या भूमिकेचं आपण स्वागत पण करतो की काही मंडळी जबाबदारी मागतात पण याच्यातला एक जण जरी चुकीचा वागला तरी याचा त्रास संपूर्ण शहराला भोगायचा आहे. उदाहरणार्थ आपल्या गावात 30,000 लोकसंख्या आहे, ह्या सगळ्यांना त्रास भोगायचा आहे. त्यामुळं आपल्या दारापर्यंत संकट येऊन ठेपलेला आहे. आता निर्णय आपण काय घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीने घ्यायचा आहे. तालुका आपला परवा दिवशीपर्यंत खूप अगदी म्हणजे मान्य कलेक्टर साहेबांनी देखील कौतुक केलं होतं की बाबा तालुक्यामध्ये जुना तालुका कुठंच आत्ता याच्या पेशंट नाही आहे, परंतु आता आलं आहे आपल्याकडे दारासमोर काही संकट. मग आता हे संकट आपल्याबरोबर आहे, त्या अनुषंगाने आपण 100% कामकाज पुढं करूया त्या पद्धतीने जे आहे त्या पद्धतीने. दारापर्यंत संकट आलं आहे, मग आपली बाउंड्री का सील करत नाही? मागे ज्या वेळेस दारापर्यंत संकट नव्हतं त्यावेळेस बाउंड्री सील केलं होतं, आता का नाही? आता देखील बाउंड्री काही 80% सील आहे. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी माणसं आहेत. शहराच्या बाबतीत मी सांगायचं झालं आणि जे की जुन्या शहराला 17 एंट्री पॉईंट आहेत छोटे मोठे पकडून. छोटे मोठे पॉईंट पकडल्यानंतर ज्यावेळेला आपण समजा उदाहरणार्थ गोळेवरचं मी त्या ठिकाणी रस्ता बंद करायला गेलो, शासन असं सांगतं की तुम्हाला नागरिक येणार शेतकऱ्यांशी गैरसोय करायचं तुमचं काहीच कारण नाही. मग उद्या मी तर रस्ता बंद केल्यानंतर उद्या माझा गोळेवा बंद बांध होत असेल तो शहरामध्ये काय करणार, सो येणार कसा काय? हे होत असताना आम्हाला त्यांनी फक्त 2 एंट्री पॉईंट सर्व ठेवायला सांगितले, पिंपळगाव सिद्धनाथचा ठेवायचा आणि तुमचा मेन विषय बसला ठेवायचा. येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आपण संघ हे करून जर तशी कधी परिस्थिती उद्भवली तर आपण शहराच्या सर्व बाउंड्री 100% पॅक करू आणि फक्त आणि फक्त 2 एंट्री पॉईंट शहराच्या अनुषंगाने सुरू. लोकांची थोडी गैरसोय जरी झाली तरी चालेल, परंतु पोलीस प्रशासनाचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग असणार आहे आणि त्यांचं सहकार्य देखील आपल्याला राहतं आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण 100% एंट्री वगैरे पॅक करून आपण कुठलंही कारण न सांगता आपण ते 100% पॅक करू. परंतु कसं होईल, कारण लोक काय काय अंशी चोर मागणी देखील येतात, परंतु हे नागरिकांनी देखील थोडंसं भान ठेवलं पाहिजे असं ठिकाणी मला त्या बाबतीमध्ये वाटतं. येणाऱ्या कसं आहे, शासन जेव्हा तुम्हाला ई पास देतं
तेव्हा शासन तुम्हाला जेव्हा उपास देतात तुमचं ते थर्मल स्कॅनिंग होतं, तुमच्या ठिकाणी आरोग्य तपासणी कुठल्या सक्षम आहे का तुम्हाला एक सर्टिफिकेट देतो. म्हणलं तुम्ही नागरिक तुम्ही आडवणं कुठल्या बेसवरती गावामध्ये येण्यापासून, उद्या प्रत्येक नागरिक हा जर कधी गावामध्ये सर्टिफिकेट पास घेऊन आला तर असं कुठलंच प्रशासनातलं खातं नाही आहे की तो तिथं आडून ठेवल आणि तू गावामध्ये आमचा प्रवेश करायलाच नाही. प्रशासनातला जबाबदार अधिकारी असं कधी आयुष्य सांगू शकत नाही, कारण त्यांच्या याच्यामुळे कामकाज अडचणीमधील जी गोष्ट ते विहित नमुने मिळाले त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना अडवायचा कुठले अधिकार राहत नाही असं मला माझ्या जेवढं माझं नॉलेज आहे त्याबद्दल मला असं वाटतं. ई पास बद्दल नाही, आता तुम्ही सांगताय का दारापर्यंत संकट आलंय बरोबर, तर आपली जुन्नर ही बाजारपेठ आहे, सगळे गावातील लोक आसपासच्या खेड्यातील लोक जुन्नरमध्ये व्यापाराला येतात बाजारला येतात, आपण त्याला काय केलेलं आहे मग हे दुकानदारांना मी तर सांगितलं आपल्या माध्यमातून की जे दुकानदारांकडे हे लोक जातात येत ना, तर दुकानदारांनी यांची 100% काळजी घेतली पाहिजे, माझ्याकडे येणारा ग्राहक आहे या ग्राहकाची मी काळजी घेतली गेली पाहिजे, हे प्रत्येक दुकानदार काम आहे आपल्या करायचं बाबतीत मध्ये भाजीपाला वगैरे ठेवत नाही. हे चुकतं कसं असतं, भाजीपाला विक्रेता असू द्या नाही तर मोठा मोठा अगदी बरं मॉलवाला असू द्या, तुम्हाला ही गोष्ट 100% पाळणंच पाळणं, भाजीपाल्यासाठी वेगळं न्याय आणि मोठ्या दुकानदारासाठी वेगळं न्याय असं आपण करू शकत नाही, कारण हा संपर्कातला विषय सोशल डिस्टन्स पाळलं गेलं नाही तर तुमच्या पुढे अडचणी येणार आहेत, तुम्हाला त्या गोष्टी एकमेकांच्या सान्निध्यामध्ये राहूनच केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी करणंच करणं याशिवाय दुसरं पर्यायच नाही तुमच्या आमच्याकडे नाही आहे ह्या सध्यातरी या गोष्टींसाठी. आणि अशा अधिकाऱ्यांची जेव्हा आम्हाला माहिती मिळते आम्ही 100% अशा अधिकाऱ्यांकडे करू, आपण 100% करूयात, कारण ही प्रत्येक जबाबदारी आहे ते प्रत्येक जबाबदारीने योग्यरीतीने पार पाडलीच पाहिजे, कारण त्यांचा असलेला सर्वे त्यांच्याकडे आम्हाला मिळणारा रिपोर्ट याच्याच पुढची कारवाई केली जाते, त्यामुळे त्यांच्या बाबतीत असं कुठं काम सुकरपणा कुठं आढळलं तर नक्कीच येणार काळामध्ये आपण त्यांची देखील 100% कारवाई आपण करूयात कठोर पद्धतीची असेल ती.